नागपुरातील दीक्षाभूमीला 9 फूट उंचीची तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट म्हणून दिली आहे. अष्टधातूच्या या मूर्तीचं वजन 400 किलो इतकं आहे. ध्यानमुद्रेमध्ये असलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची दीक्षाभूमीमधील स्तूपामध्ये स्थापना करण्यात आली आहे. थायलंडमध्ये जवळपास 8 महिन्याच्या कालावधीमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. थायलंड सरकारनं दिलेली भगवान गौतम बुद्धांची अष्टधातूची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी नागपूरच्या दीक्षाभूमीवर स्थापित करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो. थायलंड सरकारनं ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी दिली. तब्बल 9 फूट उंचीची आणि 400 किलो वजनाची ही अष्टधातूची मूर्ती आहे आणि ध्यानस्थ मुद्रेतील ही मूर्ती आपण बघू शकतो. या ठिकाणी दीक्षाभूमीचा जे मेन हे आहे डोम आहे त्यामध्ये ही मूर्ती जी आहे ती स्थापित करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो. थायलंड सरकारनं ही मूर्ती दिलेली आहे आणि त्याची स्थापना या ठिकाणी दीक्षाभूमीमध्ये करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी थायलंड सरकारचे काही प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आलेले आहेत. अष्टधातूची ही मूर्ती आहे आणि थायलंड सरकारकडून ही मूर्ती जी आहे ती भेट देण्यात आली दीक्षाभूमीला. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TVN मराठी.